नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि आपण महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ या गावाजवळ रात्रीच्या वेळेला झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. शिंदखेडा तालुक्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार घडलाय, ज्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. पिकअप वाहनानं कारला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी. शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाजवळ काल रात्रीच्या सुमारास एका भीषण अपघातामध्ये जवळपास 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता मी अपघातस्थळी आहे आणि आपण बघू शकतोय की एका पिकअप वाहनाने एका चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. आणि आपण बघू शकतोय की हा अपघात किती भीषण होता. या गाडीचा जो चक्काचूर झालेला आहे त्यावरूनच या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते. कुटुंबातील काही लोक, शिंदखेडा गावातील कुटुंबातील काही लोक भागवत कथा ऐकण्यासाठी गेले होते आणि परत येत असताना रात्रीच्या वेळी अपघात झालाय. पिकअप वाहनाचा जो ड्रायव्हर होता तो मद्यप्राशन केला होता आणि या मद्यधुंद अवस्थेत त्याने चार चाकी वाहनाला धडक दिली आणि त्यात या सगळ्या कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री 1 वाजेच्या सुमारास घडलेली आहे. एकंदरीतच या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये खळबळ माजलेली असताना दुसरीकडे रात्रीच्या वेळी मदत कार्य करण्यासाठी गावातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ ह्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र ह्या लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होते, नागरिकांची गर्दी होती आणि गाडीचा खूप मोठा आवाज झाला आणि त्यामुळे ही घटना लक्षात आल्याचं येथील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. प्रत्यक्षदर्शींनी यावेळेला नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया. वारूरची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेडाची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूरला या ठिकाणी गेले होते. वारूर गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूर गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 ते शिंदखेडा जात होते. पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेडाकडे नेत होता पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेला होता. त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली. त्यानंतर मग आम्ही 108 फोन लावला. 108 नळण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.